नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न शिपाई लिपिक हमाल या पदासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोकण रेल्वे मार्गावरचा करबुडे हा बोगदा सर्वात लांब बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, मलेरिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? मलेरिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भाटघर हे धरण वेळवंडी या नदीवर बांधण्यात आलेलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 5, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 7, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पूर्णा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, जिल्हा अधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, दृष्टीदान दिन महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 10 जून या दिवशी दृष्टीदान दिवस हा पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1904 सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये संमत करण्यात आलेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
राहील कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या नद्या आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या नद्या आहेत? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक 2 राहील कोकण विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये अधिक पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? ज्या ठिकाणी अधिक पाऊस असतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. ज्या ठिकाणी अधिक पाऊस असतो त्या ठिकाणी जांभी ही मृदा प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत चला असा संदेश हा दिला होता. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. सन 1857 उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? सन 1857 उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक 3 राहील. बहादूरशाह जफर यांनी दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1954 भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. कलम 29-30 यांच्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हे दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. सूर्यापासून येणारे अतिनील किरण ओझोनचा थर शोषून घेतो तर ओझोनचा थर खालीलपैकी कोणत्या एका थरात? ओझोनचा थर वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. ओझोनचा थर हा सितांबर या थरामध्ये तो असतो. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. राज्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील. नंदुरबार हा जिल्हा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 23 बोर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बोर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. बोर हे अभयारण्य वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25 पांझरा या नदीच्या काठी खालीलपैकी कोणते शहर आहे? पांझरा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते एक शहर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पांझरा नदीच्या काठावर धुळे हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26 दांडेली हे भारतामधले एक प्रमुख पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? दांडेली हे भारतामधलं एक प्रमुख पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील. दांडेली हे भारतामधले प्रमुख पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील. कानपूर हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक 29 वर भारतामध्ये सर्वात मोठं पात्र असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी भारतामध्ये सर्वात मोठं पात्र असलेली नदी खालीलपैकी कोणती एक नदी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील ब्रह्मपुत्रा ही नदी सर्वात मोठे पात्र असलेली नदी आहे. प्रश्न क्रमांक 30 व्यात आसामचे दुःखासरू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात आसामचे दुःखासरू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील आसामचे दुःखासरू असे ब्रह्मपुत्रा या नदीला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 31 व महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 32 पर्वत अँडीज पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहेत अँडीज ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील अँडीज ही पर्वतरांग दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33 पर्वत लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 34 पर्वत सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे सहारा हे जगामधले सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील सहारा वाळवंट हे उत्तर आफ्रिका या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35 पर्वत तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडणारा कालवा सुवेज कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36 भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे. तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील चिल्का हे सरोवर भारतामध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पुढचा प्रश्न भारतामध्ये वन महोत्सवाचे जनक खालीलपैकी कोण आहे भारताच्या वन महोत्सवाचे जनक खालीलपैकी कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील कन्हैयालाल मुन्शी हे भारतामध्ये वन महोत्सवाचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात वारंवारिता या भौतिक संकल्पनेचं एकक खालीलपैकी कोणतं आहे वारंवारिता यांचं एकक आपल्याला ओळखायचं आहे फ्रिक्वेन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील हार्ट्स हे वारंवारितेचं एकक आहे. पुढचा प्रश्न ग्रहविषयक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडले होते ग्रहविषयक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडले होते. तर विद्यार्थी मित्रांनो ग्रहविषयक सिद्धांत केपलर या शास्त्रज्ञाने ग्रहविषयक सिद्धांत हे मांडले होते. प्रश्न क्रमांक 40 पेशींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो पेशींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील सायटॉलॉजी या शास्त्रामध्ये पेशींचा अभ्यास हा केला जातो. पुढचा प्रश्न क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या संबंधीचा रोग आहे क्षयरोग खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील क्षयरोग हा फुफ्फुस या अवयवासंबंधीचा विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. तर 1999 G20 यांची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न 13 फेब्रुवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो 13 फेब्रुवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो 13 फेब्रुवारी. तर जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे.
तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील सिक्कीम हे राज्य प्लास्टिक पिशव्यामुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न, अमृतसर येथील जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी केव्हा झाले होते? अमृतसर येथील जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी केव्हा झाले होते? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील 13 एप्रिल 1919 या दिवशी जलियनवाला बाग हत्याकांड अमृतसर या शहरामध्ये ते झाले होते. पुढचा भीमस्टेक या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भीमस्टेक या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील 1997 भीमस्टेक या संघटनेची स्थापनाही झालेली आहे. पुढचा, देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर देशामध्ये अपारंपरिक ऊर्जेमध्ये तामिळनाडू राज्य हे देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संस्थेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील 1986 ग्राहक संरक्षण कायदा हा मंजूर झालेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 50, जगामध्ये पर्यावरण संरक्षण यांच्यासाठी आणीबाणी जाहीर करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक एक, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण आपण खूप जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न घेतले होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच जर कोणाला घ्यायचा असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते 15,000 जास्त प्रश्नसंग्रह असलेलं ईबुक तुम्ही ते घेऊ शकता. 700 पेजेसमध्ये ते अतिसंभाव्य PDF आहे आणि ते खूप महत्त्वपूर्ण आहे.